नमस्कार, मी एक आई या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी शिवानी गवळी गाडे तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल बटनवरसुद्धा क्लिक करा आणि ऑल असे क्लिक करा जेणेकरून प्रत्येक नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या शंका आणि काही प्रश्न असतील तर ते व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही कमेंट्समध्ये मला विचारू शकता. पूर्ण आणि योग्य माहिती मिळावी यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका, त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते. तर पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ देखील पूर्ण बघा. मला होणारे बाळ मुलगा असेल की मुलगी असेल, असे गर्भावस्थेमध्ये गरोदर असताना प्रत्येकच महिलेला प्रश्न पडत असतो की मला होणारं जे बाळ आहे ते मुलगा आहे की मुलगी आहे, कुठली लक्षणं वरून समजेल की मुलगा आहे की मुलगी आहे, अशी कुठल्या प्रकारची लक्षणं असतात की या लक्षणांवरून आपण अंदाज लावू शकतो की होणारे बाळ हे मुलगा आहे की मुलगी आहे. कारण की गरोदरपणामध्ये मुलगा आणि मुलगी पोटात असताना बराच डिफरन्स ते लक्षणांमध्ये बराच डिफरन्स असलेला आपल्याला जाणवतो. मुलीच्या वेळेसची लक्षणं आणि मुलाच्या वेळेसची लक्षणं यामध्ये फार फरक असलेला मलासुद्धा जाणवलेला आहे. त्याचा मी स्पेशली व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केला होता की गर्भात मुलगा आहे की मुलगी आहे हे कसे ओळखावे आणि माझा अनुभव काय होता ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुम्हाला अजून जास्त पूर्ण माहिती मिळेल. तर आज आपण खूप महत्त्वाचं असं लक्षण जाणून घेणार आहोत, जे लक्षण आपल्याला अगदी सुरुवातीच्या पहिल्या महिन्यापासून जेव्हा आपल्याला गुड न्यूज मिळते की आपण गरोदर आहोत तेव्हापासूनच आपल्याला हे लक्षण जाणवतं. ते खूप महत्त्वाचं असं लक्षण आहे की ज्या लक्षणावरून आपण अंदाज लावू शकतो की होणारे बाळ हे मुलगा आहे. तर कुठलं असं लक्षण आहे तर ते लक्षण म्हणजे तुमचं इम्प्लांटेशन सक्सेसफुल झाल्यानंतर, म्हणजे तुमचा बाळाचा गर्भ आता तयार होत आहे, तुमचं इम्प्लांटेशन सक्सेसफुल झालं आहे, तर तेव्हापासूनच तुम्हाला हे लक्षण जाणवणार की जेव्हा तुम्हाला माहिती पण नसेल की तुम्ही गरोदर आहात ते एक महिन्याच्या आधीपासून आणि तुम्ही निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला गुड न्यूज मिळाली. एक महिन्यानंतर जेव्हा तुम्ही गुड न्यूज मिळेल, जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही गरोदर आहात, तेव्हापासून जर तुम्ही हे निरीक्षण केलं तर अगदी पहिल्या महिन्यातच तुम्हाला हे लक्षण जाणवणार आहे. ते म्हणजे की झोप येणे. तर हे लक्षण खूप जास्त प्रमाणामध्ये जर तुम्हाला झोप येत असेल तर असं म्हटलं जाते की काही बऱ्याच स्त्रियांना याचा अनुभव आलेला आहे, काही भरपूर जास्त स्त्रियांना मुलीच्या वेळेस ही जास्त प्रमाणामध्ये झोप यायची, म्हणजे गरोदर असताना मुलीच्या वेळेस खूप जास्त प्रमाणामध्ये झोप यायची. काही स्त्रियांना पहिल्या तिमाहीमध्ये झोप आलेली आहे, तर काही स्त्रियांना 5-6 महिन्यापर्यंत, तर काहींना शेवटच्या 9 महिन्यापर्यंत जर मुलगी गर्भात असेल तर जास्त प्रमाणामध्ये झोप येते. म्हणजेच थोडंसं काम केलं तर थकवा जाणवणं, झोप येणं किंवा मग औषध गोळ्या घेतल्यानंतर लगेच झोप लागणं, ही सर्व लक्षणं ही मुलगी गर्भात असल्याची लक्षणं आहेत. तर या उलट डायरेक्ट या उलट जर तुम्हाला लक्षण जाणवलं, म्हणजे तुम्हाला झोप येत नसेल, सारखं जागरण होत असेल, तर हे मुलगा होण्याचं लक्षण आहे की तुम्हाला झोप न येणं, डोकेदुखी होणं हे मुलगा होण्याचं लक्षण असते. कारण की झोप न झाल्यामुळे आपल्याला डोकं दुखत असतं, तर डोकं झोप न आल्यामुळेच आपल्याला डोकं दुखतं. त्यामुळे हे लक्षण त्याच लक्षणावर आधारित आहे की झोप न येणं आणि त्यावरतीच डोकेदुखी हे लक्षण अवलंबून आहे. तर हे लक्षण जर तुम्हाला जाणवलं, जर तुम्हाला झोप येत कमी लागत असेल, जास्त झोप येत नसेल, रात्री जाग आल्यानंतर परत जर झोप येत नसेल, सतत बाळाची 3-4 महिन्यानंतर बाळाची हालचाल जास्त प्रमाणामध्ये जागते आणि बऱ्याच स्त्रियांना मग झोप फार कमी लागते, तर असं तुम्हाला होत असेल तर हे मुलगा असल्याचं लक्षण सांगितलेलं आहे. आणि जर जास्त प्रमाणामध्ये झोप येत असेल तर ते मुलगी असल्याचं लक्षण सांगितलेलं आहे. तर यामध्ये काही स्त्रियांचा अनुभव हा वेगवेगळा देखील असू शकतो, परंतु माझ्या गर्भात मुलगा आहे की मुलगी या व्हिडिओवरती एका ताईने कमेंट्स केलेली होती की त्यांना
तेव्हा 5वा की 6वा महिना सुरू होता, आता त्यांची डिलिव्हरी झाली. तेव्हा त्यांनी मला कमेंट केली होती की त्यांना मुलीच्या वेळेस खूप जास्त प्रमाणामध्ये झोप यायची आणि आता त्यांना फारशी झोप येत नाही, तर मला मुलगा होईल की मुलगी असा त्यांनी प्रश्न केला होता. तर आता त्यांनी परत त्यावरती कमेंट केली आहे, तब्बल 5 महिन्यांनी त्यांनी त्यावरती कमेंट केली आणि सांगितलं की ताई मला आता मुलगा झालेला आहे. तर यावेळेस त्यांना झोप येत नव्हती तर त्यांना मुलगा झालेला आहे, त्यामुळे त्या आपले सबस्क्रायबर सुद्धा या गोष्टीचा एक प्रूफ आहे की मुलीच्या काळामध्ये जास्त झोप येते आणि मुलाच्या वेळेस जास्त झोप येत नाही. तर हे एक प्रमुख लक्षण आहे जे अगदी सुरुवातीपासून तुमचं इम्प्लांटेशन सक्सेसफुल झाल्यापासून तुम्हाला हे लक्षण जाणवतं आणि यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की मुलगा आहे की मुलगी. तुम्ही ती कमेंट्स बघू शकता, माझ्या गर्भात मुलगा आहे की मुलगी या व्हिडिओवरती ती कमेंट्स आहे. जेव्हा आपल्या पोटामध्ये बाळ असतं, मग ते मुलगा असो की मुलगी, त्यावेळेला बरेच बदल आपल्या मध्ये होत असतात, त्यामुळे बरीच लक्षणं आपल्याला जाणवतात. त्यापैकीच हे एक लक्षण आहे जे की सुरुवातीपासूनच जाणवतं. अशी बरेच लक्षणं आहेत मुलगा होण्याची, जसे की आपली त्वचा ही निस्तेज त्वचा वगैरे होणं, त्यानंतर मळमळणं. पण काही स्त्रियांना वेगवेगळा अनुभव असू शकतो, प्रत्येकाचाच अनुभव हा सारखा असू शकत नाही. परंतु हे जे लक्षण आहे, हे जे मी लक्षण सांगितलं, याच्यामध्ये खूप जास्त स्त्रियांना हा अनुभव आलेला आहे मुलाच्या वेळेस झोप न येण्याचा. जवळजवळ 80% स्त्रियांना हा अनुभव आलेला आहे भारतामध्ये, तर इतर देशामध्ये हा अनुभव थोडा कमी आलेला आहे. त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की तुम्हाला कुठलं लक्षण जाणवत आहे, झोप येण्याचं की न येण्याचं, त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की होणारे बाळ हे मुलगा आहे की मुलगी आहे. खरं तर मला भरपूर असं व्हिडिओमध्ये माहिती सांगायची होती, माझाही काही एक्सपिरियन्स सांगायचा होता, अजून काही लक्षणं सांगायची होती. पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सतत माझ्या बाळाचा आवाज येत असेल, माझा जो बेबी बॉय आहे, माझा जो मुलगा आहे तो रडत आहे आणि सारखा व्हिडिओमध्ये त्याचा आवाज येत आहे, त्यामुळे वेळ मी जास्त न घेता व्हिडिओ इथेच थांबवत आहे. तर व्हिडिओ तुम्हाला किती यूजफुल वाटला ते तुम्ही मला कमेंट्स करून सांगा. तुमच्या काही शंका आणि प्रश्न असतील तर तेसुद्धा तुम्ही मला विचारू शकता. चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. आता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला भरपूर अशी चॅनलवरती जी माहिती असेल ती पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. आणि आपल्या मैत्रिणींना, नातेवाईकांना, ज्या जवळच्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांना जास्तीत जास्त शेअर करा. चला तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय. हसत राहा, मजेत राहा. बाय बाय.